उपन युवा चिपुन संयुक्त विद्यमान केपीएल 2024 चौथ पर्व चौथा पर्व मधल आज हा रविवार दिवस है। रविवार दिवसी सुपर संडे मध्य अपन संध्या सत्र बढ़ना आहोत्धे ग्रैंड फिनाले बरोबर 5 वाजता या सामन्याचे पंच म्हणून पहिला चेंडू यावेळेला फेकला जातोय। पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं षटक। यावेळेला एक डाव घेतली जाते पंच म्हणून काम करतात। यावेळेला आपण बघतोय मैदानामध्ये मित बुडबडकर आणि नानेश्वर साई इलेवन वर्सेस मुरली इलेवन वहाळ या दोन टीम मधला हा मुकाबला आहे। ओवर द विकेट अतिशय चेंडू या वेळेला आपण बघते खाली राहिलेला चेंडू या वेळेला पॅड वादळतो चेंडू बॉल आपण बघतो अतिशय सुरेख चेंडू या वेळेला जातोय चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे। कोणत्या प्रकारची धाव नाहीये या वेळेला स्ट्राइकला बॅटर आहे सौरभ नऊ सेकंडला आहे। अरे दादा बॉलरचं नाव सांगायचं आहे युट्यूब लाईव्ह मॅच आहे तुम्हाला कळत कसं नाही यावेळेला आपण बघतोय हा नो चेंडू आहे। सामना थांबवला जाईल याची कृपया नोंद घ्यायची आहे। थोडासा आवाज कमी करायचा आहे। सामना थांबवला जाईल याची कृपया नोंद घ्यायची आहे। जर आपला 12वा खेळाडू आला नाही नाव आली नाही तर यावेळेला सामना थांबवला जाईल। युट्यूब लाईव्ह आपल्यासाठी मॅच इथं घेतलं जातात आणि एक मिनिट हॅलो पंचांनी सामना थांबवायचा आहे एक मिनिट आवाज थोडा द्यायचा आवाज द्या थोडा हॅलो आवाज द्या ना थोडा आपला 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। युट्यूब लाईव्ह मॅच आहे ते आपल्याला एवढं कळत नसेल। युट्यूब वाले आमच्यावर इकडे चिडलेले आहेत।
त्यावेळेला बॅटर सौरभ ओव्हर द विकेट कोलो डब्याचा चेंडू यावेळेला चेंडू जातो लोंगण पट्ट्यात जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जात चेंडू जातो आर पारसी बापार खूप सुरट ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय प्रेक्षकांना चार धावा मी जातो डीजेकडे काय जबरदस्त फटका होता यावेळेला सौरभचा आपण बघितलं तर चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे आणि निश्चित मोठा फटका यावेळेला सुरेख फटका आहे मिड विकेट बाटूच्या बाहेर चेंडू जातो चार धावांचा आहे ती बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतोय सौरभ कडून पाहायला मिळतोय पहिल्या दोन चेंडू चाचपडत होता मात्र त्यानंतर प्रहार केला एकदा पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेला कॅच पकडला जातोय चेंडू जातोय लॉग ऑन बाउंड्रीच्या बाहेर मात्र यावेळेला चेंडू फील्ड केला गेला आहे सुरेख क्षेत्ररक्षण डीपला काय क्षेत्ररक्षण यावेळेला केलं जातंय संघाची धाव संख्या वाढते पण जर धावा सांगायचं त्यावेळेच्या दोन धावा मिळत आहेत काय सुरेख क्षेत्ररक्षण यावेळेला केलं होतं डीपला खर तर हा चेंडू सीमा रेषे पार गेला असता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावर आपण बघतोय साई इलेव्हन संघाची 13 साई इलेव्हन संघाचे जे खेळाडू आहेत ते आता मात्र थोडेसे खुशीत असणार आहेत की या सिरीज मध्ये या पूर्ण लीग मध्ये अतिशय खराब कामगिरी त्यांची झाली असली मात्र त्यांनी मॅच हरल्या आहेत कधी मॅच 4 रनांना हरले कधी 5 रनांना हरले मात्र त्यांना एकही विजय मिळवता आला नाहीये यावेळेला आपण बॅटर बघतोय अजिंक्य पांडुरंग पांडुरंग स्ट्राइकला एक बॅटर यावेळेला अजिंक्य नॉन सेकंडला सौरभ यावेळेला चेंडू ऑन साईडच्या दिशेने कट केलाय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मला वाटतं क्षेत्ररक्षक काय विकी दोन्ही गुडघे टेकलेले आहेत यावेळेला त्याला माहितीये आपल्या हातातून जर चेंडू निसटला तर फाईनल बॉर्डरच्या बाहेर चेंडू चार धावांसाठी जाऊ शकतो कारण मैदान हे पूर्णपणे अतिशय आउटफील्ड जबरदस्त अशी आउटफील्ड आहे या मैदानाची या शतकातला पुढचा चेंडू पांढरंग याचा काय करतोय सौरभ मगाशी असाच प्रकारे क्रीज वर पडला होता मात्र यावेळेला खराब बेस्ट रक्षण एक धाव यावेळेला घेतली जाते संघाची धाव संख्या आपण धाव फलकावर बघतोय 15 धावा सुरेख सुरुवात आहे यावेळेला कात्रोळी संघाची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट म्हणणं खरं तर या खेळाडूंसाठी मात्र डगआउट म्हणणं टाळ्या येत नाही आहेत यावेळेला किती मोठा फटका यावेळेला चेंडू जातो आर पारसी बापार लॉग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 7 धावांसाठी डीजेक ज्या कुठं मॅच घेतला जाते ते उतरवली झाली यावेळेला चेंडू बघतोय अकोटप्पाचा चेंडू सरळ जातोय रक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये यावेळेला निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या धाव फलकावर बघतोय 27 ही धाव संख्या दुसरं षटक चालू आहे यावेळेला पांडुरंग आहे डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट होतोय यावेळेला चेंडू पॅडवर घेतलाय शॉर्ट फाईनल एकदा क्षेत्ररक्षक विकी जोपर्यंत चेंडूवर येतोय एक धाव घेत येते दरम्यान दुसऱ्या षटकाची समाप्ती संघाची धाव संख्या धाव फलकावर होते कोणताही विकेट नाहीये संघाची धाव संख्या 28 झाली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सलामी जोडीसाठी यावेळेला या षटकामध्ये 15 धावा दिल्यात कुठल्या आहेत या षटकामध्ये चार षटकांचा सामना आहे काय कमालीची बॅटिंग
मिरवणे मिरवणे गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. यावाला गोलंदाज आहे श्रीकांत. तीसरा ओवर इस बार श्रीकांत डालेंगे. ऑफ साइड की फील्ड देख रहे हैं आप, पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है. पहली गेंद इस बार लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन खराब गेंद इस बार, वाइड गेंद, एक रन का इजाफा, एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ मगर किसी नुकसान पे रन संख्या हुई है 29 रन. अच्छी टोटल इस बार देखने को मिली है. फिर से एक बार राउंड विकेट, ये शॉट मिस गया ना, इस बार गेंद गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. क्या खूबसूरत ड्राइव था इस बार. जबरदस्त प्रहार. फिर से एक बार गेंद गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, वन बॉल 4 रन, 4 रन. क्या कमाल की बैटिंग कर रहे इस बार अजिंक्य. यूट्यूब के माध्यम से आप देखते देख रहे हैं लाइव मैच. फिर से एक बार ये गेंद ऑफ स्टिक के बाहर, बहुत बाहर जाने वाली गेंद, इसको अंपायर ने वाइड करार दिया जबकि एक रन अतिरिक्त रूप से रन संख्या हुई है मगर किसी नुकसान पे 46 जबकि ये तीसरा ओवर जारी है श्रीकांत का. फिर से एक बार ऑन द कार्पेट इस बार खेला है लॉन्ग ऑन क्षेत्र में जबकि थ्रो करे आसानी के साथ एक रन मुकम्मल, रन संख्या हुई है 47 मगर किसी नुकसान पर. बहुत ही अच्छी साझेदारी है पहले विकेट के लिए. सई इलेवन कात्रोली टीम का ओनर है राजेंद्र दिवलकर. निश्चित रूप से खुश होगा. ओहो इस बार क्या ओवर की समाप्ति. इस बार 3 ओवर के बाद रन संख्या हुई है स्कोर बोर्ड पे बगैर किसी नुकसान पे 47. 6 गेंदों का खेल शेष है और क्रीज पे मौजूद है सलामी बल्लेबाज दोनों बहुत ही अच्छी लय में. सौरभ और अजिंक्य, खास करके अजिंक्य ने बहुत ही बढ़िया प्रहार किया है इस बार गेंदबाज धनेश. ये खराब गेंद इस बार गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में जब तक फील्ड करे आसानी के साथ एक कैच लपका है. चला उद्या 22 तारीख आहे आणि प्रभू रामांचं उद्या अधिष्ठान बसणार आहे अयोध्येमध्ये आणि त्याचंच एक ट्रान्सिस वाजवला गेलाय. बॅटर न्यू बॅटरचं नाव सांगायचं आहे या वेळेला रोशन असणार आहे न्यू बॅटर वन डाऊन साठी आलेला धनेश. ओवर द विकेट ये गेन इस बार खराब गेन लेग स्टंप के बाहर जाते हुए गेन
एक रन का इजाफा इस बार। इस बार फिर से अपने बोलिंग मार पे ये खराब गेंद थी। इस बार गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में कट किया है। जब तक थ्रो करे आसानी के साथ एक रन, एक रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ एक विकेट के नुकसान पे 49, जबकि ये चौथा और ये आखिरी ओवर जारी है धनेश का। ओ ये हेलीकॉप्टर शॉट खेलने का प्रयास था। इस बार विकेट का पतन है, अच्छा कैच लपका है। इस बार विकेट के पीछे दूसरे विकेट का पतन दीजिए। संख्या हुई है साइल उनकी। फिर से एक बार लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जब तक फील्ड करे आसानी के साथ अंपायर इस बार विकेट का पतन हुआ है रनआउट के रूप में। एक धाव रन संख्या हुए है 52। अच्छा टोटल इस बार आपको देखने को मिला है साई लियोन कातरुल की तरफ से। ये स्लोअर गेंद थी, इसको चकमा खा गया और फाइनल बाउंड्री के बाहर चार रनों के लिए बढ़िया शॉट इस बार आखिरी गेंद पर। होणारा सामना आहे माही लिओन पेडे वर्सेस दत्तसाई तनाळी या दोन संघा दरम्यानची ही लढत असणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया टॉस का बॉस यांच्यावर यायचं आहे। नाणेफेक उडवली जाणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधार लगेच टॉस का बॉस यांच्यावर यायचं। या मधल्या गॅप मध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत। ही नाणेफेक घेतली जाईल अजय कुंभार सावर्डे। कृपया कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा अजय कुंभार सावर्डे। पण ते बॅटिंगला गेलेले आहेत यावेळेला। चला नाणेफेक उडून घ्यायची आहे। पुढील होणारा सामना आहे माही इलेवन पेडे वर्सेस दत्तसाई तनाळी। कर्णधार दोन्ही तयार आहेत। चला नाणेफेक घ्यायची आहे। या सामन्याचा नाणेफेक केली जाणार आहे। मी मान्यवरांना विनंती करतो कि दीपक शेट शिरकर तसेच अण्णा गुडेकर तसेच रवींद्र शिरकर यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी कॉम टॉस का बॉस या मंचावर जायचं आहे। चला या लगेच मान्यवरांनी उठायचं आहे।
कर्णधार तयार आहेत दोन्ही टीमचे. यावेळेला स्ट्राइकला आहे तो अजय. बैटर ची नाव सांगायचं ते अवेलेबल बैटर नॉन स्टेकेंड चा बैटर वीडी विनायक. हॅलो वालचे आदरणीय सुनील कुंभार मंचावर आले, त्यांनी स्थान बनवायचे. बॉलरचं नाव चला तिकडे नाणेफेक घेतली जाते. हॅलो हॅलो दिनेश गुडेकर कुठे असेल त्यांनी संपर्क साधायचा. दिनेश गुडेकर
हॅलो विनोदजी सावरडकर जिथे कुठे असतील त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. विनोदजी सावरडकर मंग्या मंगेश बुडवाडकर जास्त गर्दी करून देऊ नका. आपले कोर कमिटीवाल्याने तो निर्णय घ्यायचा आहे. बाकी सामना चालू राहील कारण आजचा फार महत्वाचा दिवस आहे. या महत्वाच्या दिवसात आपण आजचा हा रविवारचा दिवस आहे साहेब. रविवारच्या दिवसात आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघणार आहोत या स्पर्धेचा ग्रँड फिनाले. साइटला यायचं आपण. साइट मध्ये चर्चा करायची. विनोद 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 सूरज महेश साइट मध्ये येऊन तुम्ही चर्चा करा. समोर येऊ नका. साइट मध्ये किंवा आतमध्ये या. इकडे सामन्याला सुरुवात होते. आपण बघतोय प्रथम फलंदाजी या वेळेला खेळले. खर तर साई इलेव्हन संघासाठी ही खर तर एक चांगली गोष्ट आहे ज्याने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिले षटक सौरभ याच हलकेच बॅटने चेंडू कट केला. या वेळेला चेंडू जातोय सीमा पार आर पार. पहिल्या चेंडू येतोय एक मोठा फटका चार धावा. मी जातो डीजेकडे.
कोणी या सामन्याला सुरुवात करतोय. तर मन पुन्हा एकदा आपण चेंडू कट केला या अवयला ऑन साइडला. श्रीकांत आहे बॅट्समन, पहिल्या चेंडूवर चांगला चौकार आला होता. प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या धावपलकावर झालेली आहे ती 56-57 धावांचं उद्दिष्ट आहे. 57 टू विन. मुरली इलेवन वहाळ संघ या वेळेला बॅटर असणार आहे विनायक. सुरेख फटका, सुरेख फटका का सेट ड्राईव्ह होता या वेळेला. जबरदस्त फटका, जबरदस्त पायांचा उपयोग. क्या जबरदस्त प्रहार किया था सौरभ की गेंद पर. फिर से एक बार आप, ये गेंद हवा में है, छोटा खिलाड़ी गेंद के नीचे. राज, क्या राज ने कल के मैच में फील्डिंग की थी, ऑन साइड में उसको रखा था, बहुत ही अच्छी खूबसूरत फील्डिंग की थी. और आर्यन शिरकर ने भी एक अच्छा कैच लपका था पॉइंट की दिशा में. इस टीम में छोटे छोटे खिलाड़ी है, आने वाले कल का भविष्य है. फिर से एक बार आप देख सकते हैं सौरभ को, ये खराब बल्लेबाजी है इस बार. क्या विनायक इस बार गलती से न्यू बॅटर या वेळेला मैदानात गेलेला आहे विक्की, विक्रांत टिरवकर. काय मॅच चाललाय, पहिल्या विजयाचा आस्वाद या वेळेला चाकता येईल का बघणं. रोमर्षक ठरणार आहे साई इलेव्हन कात्रोळी संघाला. आर्यन राज हे छोटे छोटे खेळाडू आहेत आणि अजून एक छोटा खेळाडू मैदानात बघतोय आपण. यानंतर बघतोय हा खराब पटका या वेळेला चेंडू जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. अडीवर शॉट फाईन लेग ला जो क्षेत्ररक्षक आहे या स्पर्धेमधला सगळ्यात छोटा खेळाडू आहे. जो जाटा झाला पाहिजे या स्पर्धकासाठी. त्याने हात उंचावून इकडे आम्हाला हात दाखवायचाय, टाटा बाय बाय करायचंय. वा छान, तिकडे आहे राज, इकडे एक छोटा खेळाडू आहे, तिकडे अजून दोन छोटे खेळाडू आपण बघतोय. एक मंगेशचा सुपुत्र आहे. या वेळेला न्यू बॉलर अनिकेत बॅटर असणार आहे विकी. खेळाची बल्लेबाजी खास की ती साई इलेव्हन की तरफ से अजिंक्यने. इस बार पहिली गेंद, ये शॉर्ट पिच गेंद इस बार अपने पॉलर में. अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं है. पहले वीन का स्वाद इस बार फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते हैं. गेंदबाज है इस बार अनिकेत. पहला ओवर डाला था सौरभ ने ओवर द विकेट. ओहो, इस बार अच्छी गेंद थी, गेंद गई है विकेट कीपर के दस्तानों में, जबकि ये डॉट गेंद है. छोटे छोटे खिलाड़ियों का ये साई इलेवन कात्रोली टीम बहुत ही अच्छी लय में इस मैच में. फिर से एक बार आप देख सकते हैं इस बार क्या कैच होगा, अपने पॉलर रूम में कैच पकड़ने का प्रयास. बैकिंग के लिए आर्यन, जब तक फील्ड करे आसानी के साथ एक रन मुकम्मल. एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ एक विकेट के नुकसान पे 11 रन, जबकि ये दूसरा ओवर जारी है. ऑन साइड में फील्ड देख सकते हैं, मिड विकेट
फिर से एक बार ये अच्छी गेंद थी इस बार, क्या खूबसूरत गेंद थी, गेंद गई है विकेट कीपर के दस्तानों में, गोल्डन स्पॉट पे गेंद थी। एचएलआई में इस सीरीज में श्रीकांत लेकिन इस मैच में बहुत ही अच्छी बल्लेबाजी अब तक नहीं की है। फिर से एक बार अनिकेत, ओ ये फ्लिक किया इस बार, गेंद गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, चार रनों के लिए खूबसूरत ट्राई इस बार। व्हाइट करार देते हुए मैन अंपायर अमित, जब दूसरा ओवर जारी है, रन संख्या हुए 16, फील्ड में परिवर्तन करते हुए अजिंक्य मिड विकेट डीप बाउंड्री पे है अजिंक्य। ओहो इस बार क्या कैच लपकेगा, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी नहीं है, ये जज करते तो निश्चित रूप से एक कैच हो सकता था इस बार, लेकिन इस बार गलती निश्चित रूप से हुई है। रन संख्या हुई है 18। दो ओवर के बाद रन संख्या हुई है 18, जबकि एक विकेट के नुकसान पे विनायका विकेट जो मिला था रनआउट के रूप में। इस बार गेंदबाज है सौरभ, फिर से दूसरा ओवर डालेंगे। गए साल अनुदत्त वॉरियर्स की ओर से खेलते हुए खिलाड़ी पवन तलाव के स्टेडियम में खेला था, अजिंक्य ही था उस टीम में, जब जो विकी है वो भी था, अभी बल्लेबाजी कर रहे हैं विकी। फील्ड में परिवर्तन आप देख सकते हैं, पॉइंट है, कवर है, और आप देख सकते हैं मिड अपेक्ष फील्डर है और लॉन्ग ऑफ पे, ये ऑफ साइड की फील्ड है और गली के क्षेत्र में एक राज खड़ा है। फिर से एक बार पहली गेंद, ये अच्छी गेंद है, गुडलैन स्पॉट पे डाली हुई गेंद थी, सौरभ खुद गेंद के पीछे आते हुए, लेकिन इस बार मना किया है अजिंक्य ने, एक ही रन मिलेगा, अच्छी फील्डिंग इस बार अजिंक्य द्वारा। रन संख्या हुई है 19, जीतना चाहते हैं क्योंकि एक भी जीत अभी तक उनको हासिल नहीं हुई है इस पूरे सीरीज में, पूरे जी जान के साथ जीतना चाहते हैं। अगली गेंद फिर से और दवे के लिए, अच्छी गेंद है और स्लो रन गेंद थी इस बार, गेंद के ये विकेट कीपर के दस्तानों में बड़ी अपील थी, लेकिन कोई बदलाव नहीं। तीसरा ओवर जारी है, रन संख्या हुई है 1 विकेट के नुकसान पे 19 रन। अच्छी गेंदबाजी देखने को मिली है साई 11 कात्रोनी टीम की ओर से, अच्छी फील्डिंग। इस बार क्या होगा, लॉन्ग ऑन में फील्ड लगाई है, जब तक फील्ड करे गेंद गई है, खराब फील्डिंग इस बार, गेंद गई है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, चार रनों के लिए। फिर से एक बार आप देख सकते हैं गेंद को,
अच्छी गेंदबाजी इस बार पर देख सकते हैं। निश्चित रूप से सौरभ ने फिर से एक बार स्ट्राइक पे है श्रीकांत। कितने रन मिलेंगे? मिड विकेट में फील्डर है इस बार अजिंक्य और आसान सा कैच इस बार लपका है सौरभ को विकेट। आपण बघतोय क्षेत्ररक्षण संघाच्या धावसंख्येत न्यू बॅटरचं नाव सांगायचं दादा, न्यू बॅटरचं नाव सांगायचं आकाश। न्यू बॅटर नॉन सेकंड पे हैवी की जबकि सौरभ का ओवर तीसरा ओवर जारी है। इस बार छोटा खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन गेंद गई है बॉन्ड लाइन के बाहर चार रनों के लिए और ये वाइड। लगेच या सामन्याकडे आपण जातोय। हा चेंडू बघतोय दरम्यान या चेंडूवर एक धाव मिळते संघाची धावसंख्या धावपलकावर बघतोय। तीन विकेटच्या मोबदल्या सॉरी तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर आपण बघतोय 32 ही धावसंख्या आहे। सर्व खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत आणि मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की जे मोकळे आहेत त्यांनी कृपया समोरचे जे गोविंदराव निकम क्रीडांगणाची जी शेड आहे त्या सेड मध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आज खास करून नॉनव्हेज ची व्यवस्था आहे त्यामुळे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे वेळेत घ्यायचा आहे कारण संध्याकाळच्या सत्रात आपल्याला महत्वपूर्ण अजून सामने खेळवायचे आहेत। छह गेंदे शेष और जीतने के लिए 25 रनों की जरूरत और ये नामुमकिन नहीं है। छह गेंदे इस बार बॉलर कौन है? राज और क्या धमाल है ग्राउंड में देखो तो सही कौन बॉलिंग कर रहा है इस बार राज। अच्छी फील्डिंग की थी इस बार क्या रनअप है राज का अच्छी गेंद इस बार और बहुत ही अच्छी बॉलिंग देखने को मिली है। तालियां होने चाहिए राज के लिए पूरी तरह से कैमरा उसके ऊपर होगा। क्या छोटा गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहा है पहली गेंद ब्लॉक होल में डाली थी एक रन मिला दूसरी गेंद फिर से एक बार ओहो इस बार क्या वाइड होगी निश्चित रूप से वाइड होगी लेकिन बॉलिंग एक्शन देखिए फॉलो थ्रू देखिए राज का छोटा खिलाड़ी है लेकिन बॉलिंग रनअप देखिए और क्या फॉलो थ्रू में जाते हैं ये भविष्य है टीम का निश्चित रूप से। राज फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर अरे छोटी गेंद गाड़ी है इस बार अच्छी गेंद इस बार एक ही रन मिला रन संख्या हुई है 35 जबकि ये लास्ट ओवर जारी है राज का। राज देख रहे हैं फील्ड और अच्छा खासा रन अप है उनका
और इस बार राज को विकेट मिलेगा 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 और ये निश्चित रूप से विकेट राज के लिए तालियां होनी चाहिए, राज के लिए तालियां होनी चाहिए। क्या गजब की बॉलिंग डाल रहे इस बार, आने वाले कल का भविष्य। अब तक तीन गेंदे डाल चुके हैं और इस बार स्ट्राइक पे है। इस बार नया बैटर और इस बार राज को क्या विकेट मिलेगी। ऑन साइड की दिशा में कट किया था, गेंद को जब तक फील्ड करे आसानी के साथ एक रन मुकम्मल। लेकिन क्या राज की कमाल की बॉलिंग, बॉलिंग एक्शन आप देख सकते हैं राज की। ये हिंदुस्तान क्रिकेट में जो जुनून है वो देखने को मिला। इस बार क्या कैच होगा, लेकिन गेंद गई एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर चार रनों के लिए। खूबसूरत ड्राइव इस बार, 30 यार्ड के ऊपर से खेला हुआ था इस बार। लेकिन अच्छी खासी यानंतर अपन बघणार आहोत, यानंतर कात्रोळी टीम साई इलेवन कात्रोळीचा जल्लोष बघणार आहोत, कारण त्यांनी पहिला विजय इथे संपन्न होणार आहे बहुधा त्यांच्या खात्यामध्ये। या वेळेला फटका बघतोय, चेंडू जातो आर पार सीमा पार सहा धावांसाठी, मात्र राजच्या खात्यामध्ये या वेळेला विकेट मिळालेली आहे आणि या वेळेला विजयी संघ ठरतोय साई इलेवन कात्रोळी संघ, ज्याने पहिला विजय या स्पर्धेतला नोंदवलेला आहे। जोरदार सेलिब्रेशन झालं पाहिजे। यानंतर मी विनंती करणार आहे विकी यांना की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे। समालोचन करणारे आमचे मित्र विकी, तोपर्यंत मी प्रदीप शिरकर आपली सर्वांची रजा घेतो। दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा मी आपल्या समोर उपस्थित राहणार आहे।